तुम्हाला असे प्रश्न कसे सुचतात याबद्दल बक्षीस दिलं पाहिजे. माझ्या गाडीमध्ये एक चांगलं पुस्तक आहे ते मी देतो. आशावाद हा माणसाला दिलेला एक नैसर्गिक गुण आहे. कुठल्याही विषयाची आशा बाळगायची असते तो प्रत्येक माणसाला दिलेला एक नैसर्गिक गुण आहे. तो पवारांमध्ये पण आहे की मराठा मागास आहे सिद्ध करणं. मराठा मागास आहे हे सुप्रीम कोर्टाने का मानलं नाही याचा अभ्यास करून सिद्ध करणं, याचा अभ्यास करून एक्सरसाइज करणं आणि पुन्हा एकदा कायदा करणं. अजित दादा यामध्ये सहभागी झाल्यामुळे हे रिपोर्ट कार्ड मागवले जात आहेत का? कारण यामुळे कुणातरी आमदारकीवर म्हणजे त्यांना घरची वाट जाऊ शकते का? मला तुम्हाला असे प्रश्न कसे सुचतात याबद्दल बक्षीस दिलं पाहिजे. माझ्या गाडीमध्ये एक चांगलं पुस्तक आहे ते मी देतो, काही विषय नाही. दादा पवार साहेब आता असं म्हटले की जे 141 खासदारांचं जे निलंबन केलं त्या निलंबनाचे पडसाद जे आहेत ते लोकसभेला दिसतील, त्यामुळे हे आशावाद हा माणसाला दिलेला एक नैसर्गिक गुण आहे. कुठल्याही विषयाची आशा बाळगायची असते, असं होईल तसं होईल बघतच राहा, तो प्रत्येक माणसाला दिलेला एक नैसर्गिक गुण आहे. तो पवारांमध्ये पण आहे. 24 मराठा आरक्षणाची डेडलाईन संपली, त्या पार्श्वभूमीवर आता अधिवेशन पण संपलंय. काय झालंय नेमकं मराठा आरक्षणाच्या बाबतीत? मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील आणि सरकार यांचा संवाद अतिशय उत्तम सुरू आहे. त्यांनी ज्या ज्या मागण्या मांडल्या त्या मागण्या बहुतांश पूर्ण होत चालल्यात. मुळात त्यांच्या आंदोलनाची सुरुवात, कारण मी तर 14 ते 19 मराठा आरक्षण व सुविधा ह्या उपसमितीचं मंत्रिमंडळ उपसमितीचा अध्यक्ष राहिलो आहे, तर त्यांची सुरुवात मुळात जी झाली काही महिन्यांपूर्वी, एखाद वर्षापूर्वी, काही वर्षांपूर्वी, ती त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळत नव्हतं त्यातून झाली. त्यांचं पहिलं उपोषण मला आठवतं की मला वारंवार चक्र म्हणून कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही. तिथून आलं की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळावं. तिथून आलं की सरसकट मराठ्यानं कुणबी करा, असे तो प्रवास आहे. पण त्यांची मूळ मागणी जी आहे की नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही. तर ते त्यांचं म्हणणं जे आहे त्यात त्यांना खूप समाधान मिळालं आहे असं माझं मत आहे. ते वारंवार ते समाधान व्यक्त करतायत की काही लाख नोंदी सापडल्या. आता त्याच्यावर असं आर्ग्युमेंट केलं जातं मग ह्या नोंदी लपवून ठेवण्याचा काही मुद्दाच नाही ना. साधारणतः अशा प्रकारची सर्टिफिकेट्स हे आपण ज्यावेळेला डिमांड करतो त्यावेळेला त्याचं संशोधन सुरू होतं इंडिव्हिज्युअलसाठी. आता समाज म्हणून सरकारने निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमल्यानंतर काही कोर्ट, म्हणजे मला चुकीच्या आकडे कोर्ट करण्याची सवय नसल्यामुळे काही कोर्ट एवढंच म्हणतो, पण बहुधा हे 1 कोर्ट 2 कोर्ट याच्यापेक्षा जास्त नोंदी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आणि आता हैदराबादला जाऊन या न्यायमूर्ती निवृत्त न्यायाधीश शिंदेनी तपासल्यामुळे आता बऱ्याच जणांना कुणबी सर्टिफिकेट मिळेल. यात म्हणून जरंगे पाटील हे समाधानी आहेत की बाबा माझ्या आग्रहामुळे, माझ्या उपोषणामुळे, माझ्या रेट्यामुळे हे झालं. आता मुद्दा राहतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडणार नाही त्यांचं काय? तर त्यांना माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना SEBC नावाने आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा तोच एक्सरसाइज करावा लागेल. कारण ज्याच्या नोंदी नाही त्यांना आरक्षण देण्याचा तोच एक मार्ग आहे की मराठा मागास आहे सिद्ध करणं. मराठा मागास आहे हे सुप्रीम कोर्टाने का मानलं नाही याचा अभ्यास करून सिद्ध करणं, याचा अभ्यास करून एक्सरसाइज करणं आणि पुन्हा एकदा कायदा करणं. घटनेची प्रोसिजर तीच आहे. आणि भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाही देशामध्ये मला वाटतं म्हणून काही विषय संपत नाही तर तो कायद्यात बसतो की नाही. त्याप्रमाणे आता निवृत्त न्यायाधीश शुक्रे यांची एक हे मागास आयोगाचे अध्यक्ष झाले. पहिली बैठक ही त्यांची नागपूरला झाली आणि 3 मोठ्या एजन्सी अपॉइंट झाल्या. कारण सुप्रीम कोर्टाने हाही मुद्दा उपस्थित केला की तुम्ही सर्वे क्वांटिटी म्हणून जास्त नाही केला आणि सर्वे लोकल एजन्सीच्या माध्यमातून केला. म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, गोखले रिसर्च इन्स्टिट्यूट आणि केंद्र सरकारची लोकसंख्या ह्या विषयाची एक कमिटी आहे की जी लोकसंख्या या विषयाचे खूप सर्वे करत असते, असं तिघांना काम दिलं, तिघांनी ॲक्सेप्ट केलं. सगळी महसूल यंत्रणा लावणार आहोत. म्हणजे एखाद्या वेळेला एक 3 दिवसाचा असा कॅम्पेन होईल ज्यात महसूल यंत्रणेने काहीच करायचं नाही, फक्त एवढंच करायचं. त्याचं फॉर्मॅट तयार झाला की कशाच्या आधारे आपण मागासलेपण सिद्ध करणार आहोत. आणि त्यामुळे जर महसूलची यंत्रणा लावली जी प्रत्येक गावामध्ये किमान तलाठी असतो, ग्रामसेवक असतो, एका छोट्या गावातील 16 गव्हर्नमेंटची माणसं असतात. प्राथमिक शिक्षक असतो, MSCBOला माणूस असतो, ग्रामसेवक असतो, आशा वर्कर असते, अंगणवाडी सेविका असते. त्यामुळे लिटरली एका दिवसात ह्या सर्वे पूर्ण होईल, पण घाई करण्याचं कारण नाही. ही सगळी महसूल यंत्रणा वापरून सर्वे होऊन मग ह्या 3 मोठ्या इन्स्टिट्यूट, TIS, गोखले आणि
केंद्र सरकारची पॉप्युलेशन विषयातली सर्वे एजन्सी, की त्याचं विश्लेषण करून सरकारला त्यांनी सूचना करायची असते की मराठा समाज मागास आणि आरक्षण